उन्हाळ्यात जर तुम्हाला एकदम क्लिअर ग्लोईंग आणि ब्राईट स्किन हवी असेल ना, तर तुम्ही फक्त एक सोपा उपाय करू शकता. तो उपाय म्हणजे चेहऱ्यावरती बर्फ फिरवण्याचा. येस, स्किनवरती जर तुम्ही नियमितपणे बर्फ फिरवला तर त्याचे तुमच्या चेहऱ्याला खूप चांगले फायदे होऊ शकतात. त्यामुळे चेहऱ्यावरती बर्फ फिरवण्याचे म्हणजेच आईस थेरपी करण्याचे नेमके फायदे काय, हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. नंबर वन, उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही बाहेरून घरी येताना तेव्हा चेहरा बऱ्याचदा लाल होतो, स्किन बऱ्याचदा लाल होते, स्किन अशी इरिटेट झाल्यासारखी वाटते आणि चेहऱ्याला बऱ्याचदा खूप जास्त उन्हामुळे जळजळसुद्धा होते, हो ना. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, चेहऱ्यावरती बर्फ फिरवू शकता. याने तुमच्या चेहऱ्याला एकतर थंडावा मिळेल, त्याचसोबत तुमची स्किन छान रिलॅक्स होईल आणि स्किनवरती ग्लो येईल. कारण उन्हातून जेव्हा आपण येतो ना घरी रिटर्न, तेव्हा काय होतं, चेहरा डलसुद्धा दिसायला लागतो उन्हामुळे, बरोबर. तर चेहऱ्यावरती जर तुम्ही लगेचच बर्फ फिरवला तर यामुळे काय होईल, चेहऱ्यावरचा डलनेस कमी होईल आणि स्किन तुमची छान ग्लोईंग आणि ब्राईट दिसायला लागेल. नंबर टू, चेहऱ्यावरती नियमितपणे बर्फ फिरवल्यामुळे स्किन टाईट होण्यामध्ये सुद्धा मदत मिळते. येस, तुमची स्किन जर सैल पडतीये असं तुम्हाला वाटत असेल किंवा चेहऱ्यावरती व्रिंकल्स यायला म्हणजेच सुरकुत्या यायला सुरुवात झाली असेल, तर तुम्ही चेहऱ्यावरती नियमितपणे बर्फ फिरवू शकता. यामुळे तुमची स्किन खूप जास्त टाईट दिसायला लागते. सो तुम्ही काय करू शकता, फेसवॉश केल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरती बर्फ फिरवू शकता. याने स्किन टाईटनिंगमध्ये खूप चांगली मदत होते. तुमची जर स्किन सैल पडायला लागली आहे असं तुम्हाला वाटतंय, तरीसुद्धा तुम्ही लगेचच बर्फ फिरवायला चालू करू शकता. याने काय होईल, स्किन सैल पडण्याची जी प्रोसेस आहे ना ती डिले होईल. आणि जरीही तुमची स्किन सैल पडत नसेल तरीसुद्धा तुम्ही नक्कीच बर्फ फिरवू शकता, कारण बर्फ एक उत्तम टोनर म्हणून सुद्धा काम करतो. आणि ओव्हरऑल बर्फ फिरवल्याने तुमची जी स्किन आहे ती टाईट दिसेल आणि खूप फर्म आणि हेल्दी दिसायला लागेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही बर्फ नियमितपणे चेहऱ्यावरती फिरवू शकता. नंबर थ्री, तुम्हाला जर पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुम्ही बर्फ फिरवू शकता. येस, बर्फामुळे काय होतं, एकतर चेहऱ्यामधलं किंवा त्वचेमधलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, ज्यामुळे तुमची स्किन नॅचरली ग्लो करायला लागते, चमकायला लागते आणि स्किन हेल्दी व्हायला मदत होते. तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास असेल आणि रेग्युलरली तुम्ही चेहऱ्यावरती बर्फ फिरवायला सुरुवात केली तर तुमचे पिंपल्स पूर्णपणे जातील का, तर तसं नाही आहे. पिंपल्ससाठी वेगळी ट्रीटमेंट केली जाते, पण बर्फामुळे काय होईल, पिंपल्समुळे जी येणारी सूज आहे ती कमी होण्यामध्ये मदत होते, ज्यामुळे तुमच्या त्वचेला ओव्हरऑल रिलॅक्सेशन फील होतं, तुमची स्किन रिलॅक्स होते आणि तुमची जी हिलिंग प्रोसेस आहे म्हणजे चेहऱ्यावरून पिंपल्स निघून जाण्याची जी प्रोसेस आहे ना, त्यामध्ये बर्फ जो आहे तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो. सो पिंपल्स असताना सुद्धा तुम्ही चेहऱ्यावरती नक्कीच बर्फ फिरवू शकता. त्याचसोबत बर्फामुळे काय होतं ना, तुमच्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे म्हणजे जी मृत त्वचा आहे ती निघून जाण्यामध्ये मदत होते, ज्यामुळे तुमचा चेहरा क्लिअर होतो. नंबर फोर, तुम्हाला जर डार्क सर्कल्स असतील तरीसुद्धा तुम्ही बर्फ चेहऱ्यावरती म्हणजे बेसिकली डोळ्यांच्या भोवती तुम्ही बर्फ फिरवू शकता. याने डार्क सर्कल्स कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, डार्क सर्कल्स होण्याच्या मागे खूप फॅक्टर्स असतात, जसं की झोप न होणे, स्ट्रेस आणि बरेचसे अजून शरीरामध्ये व्हिटॅमिन्स मिनरल्सची कमतरता असणे, यामुळे सुद्धा डार्क सर्कल्स होतात. सो बर्फामुळे तुमचे डार्क सर्कल्स अगदी निघूनच जातील असं नाही आहे, ते कोणतं मॅजिकल पोशन नाही आहे, पण तुमची जे डार्क सर्कल कमी होण्याची प्रोसेस आहे, समजा तुम्ही वेगळी कोणती डार्क सर्कल्ससाठी ट्रीटमेंट घेताय किंवा तुम्ही तुमचा डाएट सुधारताय आणि त्यासोबत जर तुम्ही बर्फ फिरवताय तुमच्या डोळ्यांच्या भोवती, तर ती जी प्रोसेस आहे ती स्पीडअप होईल आणि तुम्हाला लवकर फरक जाणवायला लागेल. कारण जसं मी आधी सांगितलं, त्वचेवरती बर्फ फिरवल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, सो तिथे तुम्हाला तो चांगला फायदा मिळेल. सोबतच तुमच्या डोळ्यांवरची सूज कमी करण्यामध्ये सुद्धा बर्फ मदत करतं, जेणेकरून काय होईल, तुमचे जे डोळ्यांभोवतीचा जो एरिया आहे ना तो फ्रेश दिसायला लागेल, ज्यामुळे तुमचे डार्क सर्कल्स ऑटोमॅटिकली कमी दिसतील. कारण तिथला जर एरिया जर डल दिसत असेल ना तर डार्क सर्कल्स ऑब्व्हियसली जास्त दिसतात, पण जर तिथली स्किन जर फ्रेश असेल तर डार्क सर्कल्सचा जो अपिअरन्स आहे तो नॅचरली कमी दिसेल. सो अशा पद्धतीने डार्क सर्कल्ससाठी सुद्धा बर्फ फिरवल्याने तुमच्या त्वचेला किंवा तुमच्या स्किन प्रॉब्लेम्सला मदत होते. अशा पद्धतीने चेहऱ्यावरती बर्फ फिरवण्याचे नेमके फायदे काय, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.